नमस्कार मित्रांनो, मी भोसले सूरज स्वागत करतोय तुमचं इन्फो स्वॅगर मध्ये। आज मी तुम्हाला महाडीबीटी वर अप्लाय केलेले स्कॉलरशिप ही अप्रूव्ड झाली आहे की नाही ते कसं पाहायचं ते सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला सर्वात पहिल्यांदा गुगलवरती सर्च करावे लागेल महाडीबीटी mahaIT.gov.in। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसेल। या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकंट लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसेल। या पेजवरती तुम्हाला तुमचा यूजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे। त्याच्या खाली जशाच तसा कप्चा टाकायचा आहे। कप्चा टाकून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन हिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन हिअर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल। या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला इकडे साईडला माय अप्लाईड स्कीम हे ऑप्शन दिसेल। या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल। या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला इकडे चार ऑप्शन दिसतील। या चार ऑप्शनपैकी तुम्हाला अप्रूव्ड ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे अप्लाय केलेले स्कीम्स अप्रूव्ड झाले आहेत की नाही ते कळतील। जर तुमच्या स्कीम्स इथं दिसत असतील तर तुम्ही समजून जा की तुमचे अप्लाय केलेली स्कीम ही अप्रूव्ड झालेली आहे। जर तुमचे अप्लाय केलेले स्कीम्स ह्या इथे दिसत नसतील, ते अंडर स्कुटिनी ॲप्लिकेशनमध्ये दिसत असतील, तर तुम्ही समजा की अजून तुमचा फॉर्म हा पडताळणीमध्ये आहे। जर तुमचा अंडर स्कुटिनी आणि अप्रूव्ड ॲप्लिकेशन या दोन्ही ऑप्शनमध्ये जर तुमचा अप्लाय केलेली स्कीम्स दिसत नसतील आणि रिजेक्टेड ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती जर तुम्हाला तुमच्या अप्लाय केलेल्या स्कीम्स दिसत असतील, तर तुम्ही समजून जा की तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे आणि तुमच्या फॉर्ममध्ये चुका झालेल्या त्या दुरुस्त करून तुम्हाला पुन्हा एकदा स्कीम्सला अप्लाय करायचं आहे आणि ते तुम्ही लवकरात लवकर करा। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।